नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी की सर्व रिक्तपदे भरण्यास प्रशासनाने दाखवलेली आहे अनुकूलता। महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातील आहे हे आश्वासन, जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। राज्यात सत्तारूढ झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातील एक महत्त्वाचे आश्वासन म्हणजे शासकीय सेवेतील सर्व स्तरातील रिक्त पदे भरण्यास प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे। राज्यापुढे आर्थिक आव्हाने असली तरी बेरोजगारीची समस्या ही गंभीर आहे, त्यामुळे रिक्त जागा भरणे आवश्यक असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी व्यक्त केले आहे। राज्यात सरकार स्थापन करण्याआधी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एक किमान समान कार्यक्रम तयार केला आहे। वेगवेगळ्या विचारांचे हे तीन पक्ष असल्याने वादाचे व भावनिक मुद्दे बाजूला ठेवून राज्यापुढील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर देण्याचे ठरविण्यात आले आहे। त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न व वाढत्या बेरोजगारीची समस्या सोडविण्यावर भर देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर शपथविधी झाला। त्याआधी काही तास शिवसेने नेते एकनाथ शिंदे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील व नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला। राज्यातील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व स्तरातील रिक्त जागा तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन त्यामध्ये देण्यात आले। अधिकारी व कर्मचारी संघटनांनी आघाडीच्या या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे। अ, ब, क व ड अशा सर्व वर्गातील 2 लाख पदे रिक्त असल्याने जनतेची कामे मार्गी लागण्यात अडचणी येत आहेत असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दी. कुलथे यांनी निदर्शनास आणले। आघाडीच्या रिक्त जागा भरण्याच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले, मात्र ही केवळ घोषणा होऊ नये याकडेही त्यांनी लक्ष वेधले। या आश्वासनाची तातडीने पूर्तता व्हावी अशी मागणी त्यांनी केली। आधीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युती सरकारनेही राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्त जागांपैकी 72,000 पदे भरण्याची घोषणा केली, त्याला मेगा भरती म्हटले गेले। महापोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबदल झाला। नव्या महाविकास आघाडीने राज्य शासनाच्या सेवेतील सर्वच रिक्त जागा भरण्याचे ठरविले आहे, मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या फारच खालावलेली आहे। त्यातच 7व्या वेतन आयोगाचा दरवर्षाचा 21,000 कोटी रुपयांचा बोजा पडला आहे। राज्य शासनाच्या सेवेत सुमारे 2 लाख पदे रिक्त आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त जागा भरावायच्या झाल्यास त्याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा शासनावर पडणार आहे। सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्याबद्दल विचारले असता राज्यापुढे आर्थिक आव्हाने असली तरी बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे, शासकीय सेवेतील रिक्त जागा भरून ती काही प्रमाणात कमी करता येतील असे त्यांनी सांगितले। प्रशासन स्तरावर आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर अजून अधिकृत चर्चा झालेली नाही असे सांगतानाच रिक्त जागा भरण्याबाबत मात्र त्यांनी अनुकूलता दर्शविली आहे। नवीन शासनाचा किमान समान कार्यक्रम जर राबविला गेला तर राज्यातील जे उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत 2,000, त्यातील 2,000 नाही तर 1,000 ही जागा जरी भरल्या गेल्या तरी खूप साऱ्या उमेदवारांना नोकरी ही प्राप्त होणार आहे। म्हणून अपेक्षा करूया की सदर शासनाने दिलेले जे आश्वासन आहे ते आश्वासन ताबडतोब पूर्ण व्हावे आणि लोकांना, त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षाची तयारी करत उमेदवार, त्यांनासुद्धा रोजगार प्राप्त व्हावा। धन्यवाद।